ते गौरव चव्हाण गोलंदाजी मारण्यासाठी तयार झालाय. चार षटकांचा सामना आपण या अगोदर थोडासा लोस स्कोरिंग सामना नक्की तो पाहिला. त्यानंतर मात्र जय इलेव्हन कल्याण आणि या आर्मन इलेव्हन जोगेश्वर आपले टी शर्ट या ठिकाणी घेऊन जायला विनंती करतो. संजयजी पाटील सर यांच्याशी आपण संपर्क करा. जय इलेव्हन आणि आर्मन इलेव्हन आपला टी शर्ट घेऊन जा. सामन्याला सुरुवात ऑफ शॉट्स म्हणून सत्र फलंदाजी करण्यासाठी आला. मला वाटतं सुरकेश वगैरे शेला कल्याण सत्र फलंदाजी करतो आणि या ठिकाणी ऑफ शॉट्स म्हणून सत्र शतरक्षक करतोय. चार षटकाचा सामना करतोय. Thank you.
सहा क्रमांक नऊ हा दिवस भारतला मात्र नक्की बजावला जातो. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिला तर मात्र आतापर्यंत सात धावा स्कोर कार्डवर घेताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे हे काही क्षणापर्यंत पोहोचतोय. तर पहा टेनिस क्रिकेट मध्ये देखील किती आपली आधुनिकता नक्की जी आली. अगदी 5 ते 7 वर्षापूर्वी मागे गेला असता कोणी सांगितलं असतं की टेनिस क्रिकेट मध्ये देखील अशा प्रकारे खेळ हंपाय येऊ शकतो. तर कोणी नक्कीच कल्पना देखील केली असते की खडांबर टेनिस क्रिकेटमध्ये देखील वापरला जाईल. परंतु नक्कीच भारतातील अत्याधुनिकता टेनिस क्रिकेटमध्ये देखील मात्र येते. अनेक वेबसाईट टेनिस क्रिकेटसाठी मात्र जे काम करताना आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळतात आणि या नक्कीच सर्रास प्रत्येक ठिकाणी रंगीत कपड्यामध्ये क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. आणि या जबरदस्त अशा प्रकारचं वातावरण प्रत्येकाचा प्रयत्न असतो आपण पाहतो. या ठिकाणी देखील डीजेचा धन्यवाद प्रत्येक षटकाच्या पाठिंबाग आपल्या कानावर पडत ऐकले. आणि नक्कीच भारतमध्ये बदल टेनिस क्रिकेटमध्ये मात्र जे उत्तर एस पी चषकूपा
भारतीयांसाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट नक्कीच ती आहे. जॉन्टी साठी मी नक्कीच तुम्हाला घेऊन जाईल. दोन नाव मिळतील, दोन धावा कॅटेगरी मध्ये पुरुष क्रमांक तिसरं जात असताना कारण 23 वर्षीय जाऊन जे पोहोचले. दक्षिण आफ्रिका संघात खेळत असतानाच त्यानंतर मात्र मुंबई इंडियन सारख्या संघाचं देखील शतरक्षक प्रशिक्षण पद भूषवलं आणि पद भूषवत असताना एका मुलीला आलेलं जन्म आणि आपल्या भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट की जॉन्टीनं आपल्या मुलीचं नाव इंडिया नक्की ठेवलं. हे देखील आपल्या भारतीयांसाठी मात्र एक फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. पाहिलं तर मात्र 23 25 वर्षीय धावपळात जाऊन पोहोचते. जलजोश आनंद आणि आनंदाच्या लाटा पुरस्कृत आशिष भाग्या दिवाळी चषक एक मोठा आनंद उत्सव या ठिकाणी मात्र तो साजरा केला जातोय. मात्र सगळ्यात मोठी क्रिकेटची स्पर्धा म्हटलं कदाचित एवढ्या पारितोषिकांच्या क्रिकेट स्पर्धा मुंबईमध्ये होत असतील, परंतु आयोजनाच्या बाबतीत एक नंबर नक्कीची क्रिकेट स्पर्धा हो. या दरम्यान मात्र आपण पाहतोय धाव बाद आणि फलंदाजाला या ठिकाणी परतावं लागेल. स्पर्धा भरवणं देखील मित्रांनो एवढी सोपी बाब नाहीये. प्रत्येक गोष्टीवर की या बारीक लक्ष या ठिकाणी मात्र ते द्यावं लागलं आणि नक्कीच एस पी चषक आयोजन समिती या संपूर्ण जे आहे पाहिले की मी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून देखील या क्रिकेट स्पर्धेची जाहिरात. या दरम्यान मात्र आपण पाहतोय फक्त तिसरे मंच मागवले गेले धावासाठी धावासाठी मात्र तिसरे पंच पंकज भोईर सर या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र नक्कीच निर्णय आल्यानंतर त्या धावा आपण सांगूया. आशिषभाई तिवारी चषक आपण पाहतोय ज्येष्ठांचा सन्मान आहे या ठिकाणी मात्र आजी माजी क्रिकेटरचा सन्मान आहे. या ठिकाणी आपण पाहतोय कोरोना योद्ध्यांचा सन्मान आहे जे क्रिकेट क्षेत्रामध्ये काम करतात अशा कोरोना योद्ध्यांचा सन्मान आहे. या ठिकाणी महिला भगिनींचा देखील सन्मान आहे कारण की महिला भगिनींना मात्र या ठिकाणी खेळण्यासाठी जी संधी दिली जाते अतिशय अभिमानास्पद बाबा नॉट आउट म्हणजे धावा आहे 31-32 इज टार्गेट 32 धावांचं लक्ष मला वाटतं आतापर्यंत आहे स्कोर सर्वोच्च धावा 4 षटकांमध्ये ज्या आहेत 31 पाहूया 32 धावा बनवल्या जाणार का. आठ
सलामी थोड़ी माहिती देते आता एक मोस्ती आहे बदमाश दाबाचा आता लक्ष्य 32 इज टार्गेट या क्रिकेट स्पर्धेतील मात्र सर्वोच्च हाईट स्कोर आतापर्यंत मात्र बनवला गेला 31 चार षटकांमध्ये 32 धावांचा मात्र ते लक्ष्य ठेवले गेले चिराग चौधरी आणि सुशांत मोरे गोलंदाज परत एकदा सज्ज होतोय धीरज चव्हाण एडेकडे सज्ज होताना आपल्याला पाहायला षटक क्रमांक कॅटेगरी या पहिलं प्रगती पथावरती आणि पहा दिशा दिल्या एकदा सिंगल मिळेल एक धाव एडेकडे मिळेल एका धावीने खाता मैदानी जातमध्ये खोललं जातंय ते ऑफ शॉट्स म्हणून संघाचा फार महत्वाचे मानले जातात आपण पाहतोय घेतली जाईल सिग्नल एक धाव मात्र घेतली जाईल दोन धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक या ठिकाणी पहिल्या प्रगती पथावरती चालू आहे बत्तीस बनवायचे आहेत चौकार देखील वसूल करावं लागेल 32 बनवायचा तर सर्वोच्च स्कोर आहे समोरच्या दिशेला जी व्यूहरचना पाहायला मिळते ना किती कानोकर नजरांना शत्रूंच्या नजर तीन धावा स्कोर कार्ड वरती धीरज चव्हाण षटक क्रमांक नक्की त्याने केली पहिले टाकतो आहे षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर आल्या त्या तीन धावा अजूनही 18 चेंडूंचा खेळ मात्र तो बाजी तीन धावा स्कोर कार्डवरती धीरजचं पहिलं षटक एक यशस्वी आपण पाहतोय या स्पर्धेतील मात्र सर्वोच्च धावसंख्या 31 सर्वप्रथम फलंदाजी करत असताना मात्र जे बनवल्या स्वर्गीय शिवाजीला शेजारी कल्याण संघानं आणि ते लक्ष पार करत असताना नक्कीच तीन धावा पहिले यानंतरच्या 18 चेंडूत अशा पद्धतीने कामगिरी केली जाते योगेश षटक क्रमांक दुसरं नक्कीच घेऊन आलाय पाहूया अशा प्रकारची कामगिरी मात्र करतोय योगेश षटक क्रमांक दुसरं नक्की टाकण्यासाठी तयार आहे 3 धावा स्कोर कार्ड वरती आहे 32 धावांचं टार्गेट स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर 4 5 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक दुसऱ्या अडेकडे प्रगती पथावरती आपण या अडेकडे पाहतोय योगेश परत एकदा तयार 5 धावा स्कोर कार्ड वरती आपण
14 रन 14 धावा 14 षटक प्रगती पथावर मात्र जे चालू
आणि हा जीव आपण पाहतोय दमट आहे निवृत्ताव स्वतःच्या चिटव्या ठिकाणी तो पाहायला मिळतो. चौदा धावा षटक क्रमांक चार प्रगती पथावर मात्र वाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु सामना थोडासा कठीण होत चाललाय. मजबूत पकड या सामन्यामध्ये आपण पाहतो स्वर्गीय शिवाजी दशेला कल्याण संघाने तयार केली आहे. आणि या ठिकाणी उपस्थित होत आहेत मुंबई परिसरातील प्रसिद्ध अशा प्रकारचे खेळाडू. फक्त मुंबई नव्हे तर महाराष्ट्रभर आपल्या फलंदाजीने क्रिकेट रसिकांची मनं जिंकणारे आमचे दादा ऋषीदादा वैद्य. ऋषीदादांच्या ठिकाणी शुभारंभ होत आहे. मनापासून हार्दिक स्वागत. एसटी चषक आयोजन समितीच्या वतीनं दादांना विनंती आपण ठिकाणी या समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. खऱ्या अर्थानं ऋषीदादांची आमची पहिली ओळख. जिंदर प्रीमियर लीग पासून एक पर्व देखील त्याच्यामध्ये चंद्रकांत शेट्टी सर देखील नक्कीच खेळत होते आणि जिंदर प्रीमियर लीगचं पर्व जिंकलं. आणि आज रोजी देखील भीमराव सावरचं जे क्रीडांगण ऋषीदादांच्या आठवणी काढते. एसपी चषक आयोजन समितीच्या वतीनं ऋषीदादा वैद्य आणि त्यांच्या समवेतांच्या मित्र परिवाराचं मनापासून हार्दिक स्वागत.